ट्रान्स हार्बर लिंक या देशातल्या सर्वात मोठ्या सागरी सेतूची संकल्पना पहिल्यांदा 1963 साली मांडण्यात आली. अनेक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे या सागरी सेतूचं स्वप्न साकार झालंय. या सागरी सेतूचं काम सध्या प्रगतीपथावर आलंय. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचं लोकार्पण पार पडणार आहे. चीन नंतर तर जगातील सर्वात लांब समुद्री मार्ग असणार आहे. या सेतूला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नावही देण्यात आलं. या सेतूचा नेमका खरा इतिहास काय, सेतूची रचना नेमकी कशी करण्यात आली, याबाबत आपण आजच्या लेट्सअप विषय सोपामधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहत आहे लेट्सअप मराठी. ट्रान्स हार्बर मार्गाची संकल्पना सर्वात आधी 1963 साली मांडण्यात आली. सर्वे झाला पण हा प्रकल्प डावलला गेला. पुन्हा मुंबईच्या रचनेदरम्यान हा प्रकल्प चर्चेत आला खरा, पण तेव्हा वाशीचे खाडी पूल अधिक व्यवहार्य ठरल्याने पुन्हा प्रकल्प मागे पडला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या काळात सेतूचा आराखडा तयार झाला. प्रकल्पाला खऱ्या अर्थाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात ताकद मिळाली. फ्लेमिंगो पक्षाच्या वावरामुळे पर्यावरण मंत्रालयाकडून या प्रकल्पाला अडचण आली. मात्र 2012 साली परवानगीही देण्यात आली. अखेर 2015 देवेंद्र फडणवीसांच्या काळात या सेतूला मंजुरी मिळाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सेतूची पायाभरणी देखील झाली. या सागरी सेतूची एकूण लांबी 23 किलोमीटर असून हा सेतू समुद्रात 16.5 किलोमीटर तर जमिनीवर 5.5 किलोमीटर लांबीचा आहे. नवी मुंबई ते मुंबई अनेक प्रवासी या सेतूवरून प्रवास करू शकणार आहेत. तर जहाजासाठी पुलाची उंची 25 मीटरपेक्षा अधिक उंच घेण्यात आली. या मार्गाला 6 लेन असून प्रत्येक बाजूला एक इमर्जन्सी अशी एक अतिरिक्त लेन असणार आहे. ट्रान्स हार्बर लिंक सेतूसाठी आतापर्यंत 17,843 कोटी रुपये खर्च झाला आहे. सुरुवातीच्या काळात 2005 सेतूसाठी 4,000 कोटी तर 2008 6,000 कोटी तसेच 2011 8,500 कोटी रुपये आणि 2017 17,000 कोटी रुपये असा सेतूचा एकूण खर्च वाढत गेला. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ 20 मिनिटातच पार करता येणार आहे. पश्चिम उपनगर, दक्षिण मुंबई, पुणे आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना हा मार्ग सोपा होणार आहे. तसेच मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नॅशनल हायवेलाही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हा मार्ग दक्षिण मुंबईला एअरपोर्ट आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेशी जोडला जाणार आहे. या सेतूचा समुद्री मार्ग शिवडी नावा शिवापर्यंत असणार आहे. दरम्यान ट्रान्स हार्बर लिंकची मागील 30 वर्षांपासून चर्चा होती. अखेर आज हा सेतू मोठ्या दिमागात समुद्रात उभा आहे. या सेतूमुळे राज्याला विकासाला चालना मिळणार असून प्रवासही वेगवान होणार हे मात्र नक्की. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. धन्यवाद.